तू देख एक प्रकल्प चांगला केला असं मला वाटतं. लावतो ना भाई, लावतो जर आपली बातमी लागली. अर लय कमावलं रे म्हणतात आहे पैसा बातमी घ्यायचा आणि पुन्हा खर्च विचारायचा की हा जबरदस्त बातमी सुंदर होती. तब्बल चाळीस चाळीस जातीचे झाड फळाचे आता घ्यायच्यात काही हो लिंबाचे लिंबोनिया आहे का एकच राहिले तुला कसा व्हिडिओ देणार चला चला मियावाकी ही पद्धत जपानमधून आलेली आहे. अकिरा मियावाकी यांनी इसवी सन 1970 तिथं प्रयोग करून कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचा जो प्रयोग आहे तो यशस्वी केला. कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळं अनेक फायदे होतात. एक तर तिथं विविध प्रजाती कमी जागेत वाढतात, जसं की घनदाट जंगल वाढते तसं त्या एकाच ठिकाणी वाढतात. त्यांनी त्याच्यामुळे आपल्याला वेगळे फायदे म्हणजे असे की 30% आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळते. त्यातले त्यात नंतर ऑक्सिजन जास्त मिळाल्या परत कार्बन डायऑक्साईड 30-40% कार्बन डायऑक्साईड त्यांनी जास्त शोषून घेतात, हे पण त्याचा एक फायदा आहे. तसंच घनवनमध्ये अजून एक फायदा जर म्हणलं तर तुमचं जमिनीची धूप होत नाही, जमिनीची धूप कमी होते, पाणी मुरण्यास जास्त मदत होते. त्याच्यानंतर जास्त झाडं असल्यामुळं आणि घनदाट वृक्ष वाढल्यामुळं विविध पशुपक्षी आणि प्राणी तिथं येण्यास येतात तिथं, त्याच्यामुळं जैवविविधता वाढण्यास आणि आजूबाजूचा वातावरण चांगलं होण्यास मदत होते. हे झाले त्याचे फायदे. आणि इस्लापूर वनक्षेत्रामध्ये 1 एकर जागेमध्ये हे प्रकल्प घेतलेला आहे. सदर प्रकल्पामध्ये 12,000 झाडं लावण्यात आलेली आहेत. त्या 12,000 झाडामध्ये 45-50 स्पीसीज विविध प्रकारच्या प्रजातीची झाडं आहेत. त्याच्यामध्ये गवतापासून ते वटवृक्षापर्यंत वेगवेगळ्या प्रजाती लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सदरील प्रकल्पाचे किंवा सदरील झाडं जगवण्यासाठी आपण ठिबक सिंचन या पद्धतीचा वापर केला आहे आणि त्याला तारकुंपण पण करून घेतलेलं आहे की त्याच्या जेणेकरून की त्याच्यामध्ये प्राणी वगैरे जाऊन त्याला नुकसान करू